गत कई वर्षों से नेशनल डिफेंस एकेडमी पुणे और स्थानीय नगरपालिका को सड़क विस्तार को लेकर विवाद चल रहा है, और आज जब नगरपालिका के लोगों ने सड़क विस्तार का काम शुरू किया तो एनडीए के जवानों ने उन्हें रोक दिया, जिसके चलते कुछ समय के लिए वहां का वातावरण तनावपूर्ण दिखा। चारों तरफ पुलिस और फौजी जवान ही दिखाई दे रहे थे, अतएव दोनों पक्षों के विवाद में हस्तक्षेप करते हुए वारजे मालवाड़ी के पुलिस निरीक्षक अनुजा देशपांडे ने मामले को संभालते हुए दोनों पक्षों से अनुरोध किया कि जो भी फैसला हो कानून के तहत हो। प्रशासकीय अधिकारी एनडीए ते बोललेले आहेत, एनडीए ने ते काम थांबवलेलं आहे, त्या दरम्यान त्यांनी त्यांच्याशी डिस्कशन केलेले आहे। कुणाल कुमारांनी आयुक्त कार्यालयात बोलवलेलं आहे त्यांना, आणि मनपाच्या अधिकाऱ्यांना देखील बोलवलेलं आहे। मनपा कार्यालयात दोघं जण गेलेले आहेत, त्या ठिकाणी डिस्कशन होऊन पुढचं काय त्यांचं ठरेल त्याप्रमाणे पुढची कारवाई ते करतील। आपली भूमिका एवढीच आहे, फक्त लॉ अँड ऑर्डर पाळणे आणि त्या ठिकाणी कोणताही प्रकार होऊ नये। बौली जो रस्ता है राष्ट्रीय राजमार्ग 119 या ठिकाणी महानगरपालिकेच्या लिमिट मध्ये जो रस्ता है त्या लिमिट मध्ये महानगरपालिका आता काम करत असताना एनडीजे लोकांनी त्या ठिकाणी पुन्हांदा अडवलं, म्हणजे इथून मागे 3-4 वेळा हा प्रकार घडला आहे। त्यांच्या 3 वर्ष त्यांच्या सातत्याने मीटिंग चालल्या, जॉईंट मेजरमेंट झाली, सगळ्या गोष्टी झाल्या, त्यांच्या संबंधित स्टेट ऑफिसरांनी त्यांना कळवलं की हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाचा आहे, तरी देखील एनडीजे लोक या ठिकाणी अद्भुतपणाने आरोपात नागरिकांची गैरसोय त्या ठिकाणी करतात आणि मिलिटरीच्या जोरावरती बंदुकीच्या जोरावरती आम्हाला त्या ठिकाणी महानगरपालिकेला आणि महानगरपालिकेला त्या ठिकाणी रस्ता करण्यापासून वंचित ठेवतात आणि त्याच्यामुळं नागरिक सुविधांमध्ये मोठी मोठी अडचण निर्माण होती। 14-15 गावं पलीकडच्या बाजूला किती मोठ्या प्रमाणात विकसित झालेली आहे, त्या सर्व गावांना जाण्याकरता हा एकच अप्रूव रस्ता असल्यामुळं त्या ठिकाणी मोठी अडचण निर्माण होती आणि मागच्या वेळेला 80% आपण त्याचं काम पण पूर्ण केलं, आता फक्त डांबर टाकायचे शिल्लक राहिले, त्यांच्या लोकांनी त्या ठिकाणी काम